निसर्गाचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कडेकपारीत नैसर्गिक जंगलाची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून वन्य प्राण्यांचा सुळसुळाट सुरू आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे डोंगर कपारीसह दऱ्याखोऱ्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अन्यायाविरोधात परळी भागातील शेतकरी एकवटलेला दिसला. शासनाला जाग आणण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभैया भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासह व वनविभाग सातारा यांच्या कार्यालयावर जोरदार विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये लहान मुलांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत परळी खोऱ्यातील ग्रामस्थांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे. मानल्याशिवाय राहणार नाही. ही सुद्धा या निमित्ताने आपल्याला मी आश्वासन देतो किंवा आव्हान करतो. त्यामुळे आपण सर्वजण जो उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आता कलेक्टर साहेबांना निवेदन देऊया आणि त्यानंतर आपण वन विभागावर जायचं आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळं गावाकडचा तरुण सगळा बेरोजगार रोजगारासाठी तो मुंबई पुण्याकडे गेला आणि त्यामुळं गावात लोकवस्ती राहिलेली नाही. त्यामुळं वन्य प्राण्यांचा फार सुळसुळाट झाला. आता फक्त 10% लोक शेती करतात आणि ती 10% शेतीचं इतकं नुकसान होते. लोकांना पर्याय उरलेला नाही. पंचनामे करायला म्हणून जातात, पंचनामे करतात का नाही करतात कोण हेलपाट मारून लोकं घायला येतात. नुकसान 1000 रुपयाचं रक्कम येणार 20 रुपये. मुंबईतनं तो माणूस येणार त्याचं तो बघणार, त्यानंतर त्याचे पंचनामे होणार, त्यानंतर शासन त्याकडे लक्ष देणार. अशा अवस्थेत तो माणूस कोण काही करायला जातही नाही. अशी अवस्था भागातल्या लोकांची होऊन बसलेली आहे. बरं, माणसं त्या विभागामध्ये माणसं जवळजवळ 80 ते 85% तर माणसं आमचे मुंबई पुणे रोजगारासाठी बाहेर गेलेली आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा उपद्रव जास्त वाढलेला आहे. विचारला ना तर ही 5वी 6वीच्या पुढची मुलं आहेत. आमची कुसबुद्रुकची अंगणवाडी शाळा थोडी लांब असल्यामुळं ना तिथं अंगणवाडीची मुलं 3-3.5 वर्षाचे 2 वर्षाचे त्यांच्या हातातला खाऊसुद्धा माकडं ओढून नेतात. म्हणजे अंगणवाडीची मुलंसुद्धा शाळेत जायला आता ती आणली नाहीत. तुम्ही ही 5वी 6वीच्या मुलांचा विषय घेताय. शिवाय वन विभागात सांगितलं बाबा बिबट्या फिरतोय दिवसाचा, तुम्ही मनोमिलन बिबट्यांचं घडवून आणताय. माणसांचा विचार करा, माणसं जगली पाहिजेत. आम्हाला सांगतात तुमच्या उंची एवढ्या माणसावर बिबटे हल्ला करत नाही, चांगलं आलं तर जनावरं ठेवत नाही. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? खालच्या दुष्काळी भागात शेतकरी फास लावून घेतात. आमच्याकडे पाणी मुबलक आहे. बाबा महाराजांनी आम्हाला शेतीसाठी आमच्या कुसबुद्रुक गावात 10 लाखाचं पाईपलाईन केली. पाणी शेतीला भरपूर आहे, पाणी भरपूर आहे, पण शेती उगवलं की मोर ठेवत नाही, डुकरं ठेवत नाहीत, राहिले सहिलेलं आता गवत ठेवत नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय त्याच्यावर? विद्यार्थ्यांची काय म्हणणं याच्यावर बोल. नेमकं काय प्रॉब्लेम तुम्हाला, त्रास काय होतो शाळा शिकताना एकंदरीत ह्या सगळ्या वन्य प्राण्यांचा? आम्हाला येताना जाताना दिसत म्हणजे वाघ वगैरे आमच्या रांगणाकडे आणि आमच्याकडे काही हातात वगैरे नसताना बॅग सोडून